हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. ट्वेल्थ कॉमर्स मधील बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक आपण डिस्कस करत आहोत. या टॉपिकचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या टॉपिकचे राहिलेले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आणि काही न्यूमेरिकल क्वेश्चन्स बघायचे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मिस करू नका, व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द ऑड वन. ऑड वन आपल्याला फाइंड आउट करायचा. फर्स्ट दिले रिटेनिंग, नोटिंग, डिस्काउंटिंग अँड एंडोर्सिंग. बिल ऑफ एक्सचेंजच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉवर बिल ऑफ एक्सचेंजच्या बाबतीत काय काय ट्रीटमेंट करू शकतो तर हे आपण पॉईंट डिस्कस केले होते. रिटेनिंग, रिटेनिंग म्हणजे ज्या वेळेस ड्रॉवरने स्वतःकडे बिल ठेवून घेतलं, ड्यू डेटपर्यंत ड्रॉवर स्वतःकडेच बिल ठेवतोय तर याला म्हणतात रिटेनिंग द बिल. त्यानंतर डिस्काउंटिंग म्हणजे ड्रॉवरने बँकेमध्ये बिल डिस्काउंट केलं, म्हणजेच बँकेमध्ये त्याने बिल दिलं आणि बिलाचे पैसे घेतले, ठीक आहे, तर याला म्हणतात बिल डिस्काउंट करणे, ड्रॉवरने बिल बँकेमध्ये डिस्काउंट केलं. एंडोर्सिंग म्हणजे ड्रॉवरने बिल त्याच्या क्रेडिटरला दिलं, ठीक आहे. म्हणजेच जर समजा एखाद्या व्यक्तीला ड्रॉवरला पैसे द्यायचे होते, मग त्याने पैसे देण्याऐवजी बिल दिलं, ठीक आहे, मग यालाच काय म्हणतात एंडोर्समेंट ऑफ बिल, ठीक आहे. बिल एंडोर्स करणे म्हणजे बिलाचा हस्तांतर करणे, ठीक आहे. रिटेनिंग बिल, डिस्काउंटिंग बिल अँड एंडोर्सिंग बिल, ह्या तीनही ॲक्टिव्हिटी ड्रॉवर करत असतो. ड्रॉवरने बिल स्वतःकडे ठेवलं किंवा बँकेत डिस्काउंट केलं किंवा एंडोर्स केलं. आणि चौथी केस याची आहे बिल सेंड टू द बँक फॉर कलेक्शन, ठीक आहे. मग हे काय आहे, हे ट्रीटमेंट फॉर बिल आहेत. रिटेनिंग, डिस्काउंटिंग, एंडोर्सिंग हे ट्रीटमेंट फॉर बिल बाय ड्रॉवर. आणि नोटिंग म्हणजे काय, ज्या वेळेस बिल डिसऑनर झालं, बिलाचे पैसे ड्रॉवीने दिले नाही, त्यामुळे ते बिल कुठे जातं, ते बिल नोटरी पब्लिककडे रजिस्टर करावं लागतं आणि त्याच्यामुळे नोटरी पब्लिक त्या बिलावर नोटिंग चार्जेस चार्ज करत असतं, ठीक आहे. देन बी हे काय आहे, चार्जेस आहे. आणि हे काय आहे, ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंट बाय ड्रॉवर फॉर बिल, ठीक आहे. आणि नोटिंग हे काय आहेत, चार्जेस आहेत, ज्या वेळेस बिल डिसऑनर होतात त्यावेळेस ते चार्ज केले जातात बिलावर, ओके. आणि ते पेड बाय पेड कोण करतात, ते पेड कोणाला करावे लागतात, ते ड्रॉवीला पेड करावे लागतात. देन इथे वेगळं काय, बी. त्यानंतर नेक्स्ट, ट्रेड बिल, आफ्टर डेट बिल, अकोमोडेशन बिल आणि डिमांड बिल. ट्रेड बिल म्हणजे एनी बिला वस्तू विकल्या, उधारीवर विकल्या, बीने मग त्या वस्तूसाठी किंवा त्या उधारीसाठी काय केलं, बिल साईन करून दिलं, म्हणजेच एनी बिल ड्रॉन केलं बीवर, मग याला काय म्हणतात, ट्रेड बिल म्हणतात, ठीक आहे. अकोमोडेशन बिल म्हणजे आता जर समजा ए आणि बी दोघं जण मित्र आहेत, ठीक आहे, एला पैशाची गरज आहे, मग एने काय केलं, एने बीकडे पैसे मागितले, बी म्हटलं मी तुला पैसे तर देऊ शकत नाही पण मी तुला एक हेल्प करतो, तू माझ्यावर बिल ड्रॉन कर, मी ते ॲक्सेप्ट करतो, ते बिल तू बँकेत डिस्काउंट कर, तुला पैसे लगेच मिळतील. विदाउट एनी कन्सिडरेशन ज्या वेळेस बिल ड्रॉन केलं जातं याला म्हणतात अकोमोडेशन बिल, ठीक आहे. ट्रेड बिलामध्ये ड्यू डेट इन्क्लूड असते, ठीक आहे, त्याच्यामध्ये बिलचा पिरियड इन्क्लूड असतो. अकोमोडेशन बिलमध्ये सुद्धा बिलाचा पिरियड इन्क्लूड असतो. आता सांगितलं एन ई बीवर बिल काढलं, मग ते बिल 3 महिन्यासाठी काढलेलं, ठीक आहे. मग अकोमोडेशन बिलमध्ये सुद्धा पिरियड इन्क्लूड असतो. मग एन ई बीवर बिल काढलं, 3 महिन्यासाठी बिल काढलं, म्हणजेच बिलाची ड्यू डेट इथं कॅल्क्युलेट होणार. ट्रेड बिलमध्ये सुद्धा बिलाची ड्यू डेट कॅल्क्युलेट होते, अकोमोडेशन बिलमध्ये बिलाची ड्यू डेट कॅल्क्युलेट होते. आफ्टर डेट बिल म्हणजेच जर समजा एन ई बीवर बिल काढलं, 1 जानेवारीला बी एन ई बिल कोणावर काढलं, बीवर 3 महिन्यासाठी, आणि कडे बीकडे ते ॲक्सेप्ट करण्यासाठी पाठवलं. ज्या तारखेला बीने ते ॲक्सेप्ट केलं त्या तारखेपासून पुढच्या 3 महिन्यासाठी ते बिल असेल, ठीक आहे. मग याला म्हणायचं आफ्टर डेट बिल. ज्या दिवशी बिल काढलेलं आहे, साईन झालं आहे, बीने ॲक्सेप्ट केलं आहे, त्या दिवसापासून पुढच्या डेट पासून ते त्या बिलाची मॅच्युरिटी कॅल्क्युलेट होते, ड्यू डेट कॅल्क्युलेट होते. म्हणजे ट्रेड बिलमध्ये अकोमोडेशन बिल आणि आफ्टर डेट बिल हे तीनही मॅच्युरिटी बिल आहेत. हे तीनही कोणते बिल आहेत, मॅच्युरिटी बिल, जे ज्याच्यामध्ये ड्यू डेट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. मग हे तिन्ही काय आहे, मॅच्युरिटी बिल आहे. पर्टिक्युलर पिरियड नंतर त्याची मॅच्युरिटी संपल्यानंतर त्या बिलाचे पैसे मिळणार. मग या बिलांचे पैसे आपल्याला कधी मिळणार, ड्यू डेटला मिळणार. कारण हे कोणते बिल आहेत, हे तिन्ही मॅच्युरिटी बिल आहेत, ठीक आहे. डिमांड बिल म्हणजे जे बिल, मग डिमांड बिलमध्ये ॲव्हरेज ड्यू डेट कॅल्क्युलेट होणार नाही किंवा ड्यू डेट कॅल्क्युलेट होणार नाही, कारण इथे मॅच्युरिटी पिरियडच इथे इन्क्लूड नाही. डिमांड बिल म्हणजे ज्या वेळेस मागता क्षणी त्या ठिकाणी ड्रॉवरनी मागता क्षणी ड्रॉवीला पैसे बिलाचे द्यावे लागतील. मग या बिलाला काय म्हणतात, डिमांड बिल म्हणतात. ए बी सी हे तीनही मॅच्युरिटी बिल आहे आणि हे कोणतं, डिमांड बिल आहे, ओके. देन वेगळं काय इथे, डी.
त्यानंतर नेक्स्ट नोटरी पब्लिक, ड्रॉवर, ड्रॉवी अँड पेई. ठीक आहे, ड्रॉवर, ड्रॉवी, पेई ह्या बिल ऑफ एक्शनच्या पार्टी आहेत. ठीक आहे, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई या बिल ऑफ एक्शनच्या पार्टी आहेत. ज्याने बिल ड्रॉन केलं त्याला म्हणतात ड्रॉवर, ज्याच्यावर बिल ड्रॉन केलं त्याला म्हणतात ड्रॉवी, ज्याला बिलाचे पैसे मिळायचे त्याला म्हणतात पेई. आणि नोटरी पब्लिक म्हणजे असा, नोटरी पब्लिक हा एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि त्याला कशासाठी अपॉइंट केलेलं आहे, जर बिल डिसऑनर झाले तर त्या डिसऑनर बिलाच्या प्रोटेस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच डिसऑनर झालेले बिल रजिस्टर करण्यासाठी किंवा नोंदवण्यासाठी या व्यक्तीची नेमणूक झालेली. ठीक आहे, डिसऑनर झालेल्या बिलांची नोंद ठेवणे आणि फॉरेन बिलांची नोंद ठेवणे, तर हे काम नोटरी पब्लिकचं असतं आणि हा एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. आणि ड्रॉवर, ड्रॉवी, पेई ह्या बिल ऑफ एक्शनच्या पार्टी आहेत. देन वेगळं काही तर नोटरी पब्लिक. त्यानंतर नेक्स्ट डिस्काउंटिंग चार्जेस, रिबेट, बँक चार्जेस आणि नोटिंग चार्जेस. आता डिस्काउंटिंग चार्जेस, डिस्काउंटिंग चार्जेस म्हणजे काय, जर समजा 10,000 बिल ए ने काढलं बी वर, ए हा ड्रॉवर आहे आणि बी ड्रॉवी, ए ड्रॉवर आहे बी ड्रॉवी आहे, ए ने बिल कितीचं काढलं 10,000 आणि बी ने ते ऍक्सेप्ट केलं, बिल ऍक्सेप्ट केल्यानंतर ए ने हे बिल डिस्काउंट केलं, बँकेत डिस्काउंटेड केलं, मग त्या ठिकाणी 10,000 त्याला बँकेने दिले 9,500 रुपये, म्हणजे 500 रुपये इथं डिस्काउंट आला. हा 500 रुपये डिस्काउंट आला बँकेने, फक्त बिल डिस्काउंटेड केल्यावर बँकेने फक्त त्याला 9,500 दिले, 500 रुपये डिस्काउंट आला. त्याच्यानंतर दुसऱ्या केसमध्ये याने बिल हे बँकेत कलेक्शनसाठी पाठवलं, बँकेत कलेक्शनसाठी पाठवलं, बँकेने काय केलं, ज्यावेळेस बिलाचे पैसे मिळाले त्यावेळेस त्याला फक्त 9,800 रुपये दिले. ठीक आहे, 200 रुपये बँकेने चार्जेस डिडक्ट केले. काय डिडक्ट केले बँकेने, चार्जेस डिडक्ट केले, तर डिस्काउंट डिडक्ट केला. आणि त्याच्यानंतर जर समजा ड्यू डेटच्या आधी बीकडे पैसे आले, बीने काय केले, ते पैसे लवकर आणून दिले, बिल रिटायर केलं, बिल रिटायर केलं, म्हणजे मॅच्युरिटी डेटच्या आधीच एला त्यांनी पैसे आणून दिले. ठीक आहे, ड्यू डेटच्या आधी बीने एला पैसे आणून दिले, मग बी काय म्हटलं, मी तुला वेळेच्या आधी पैसे देतोय, मला तू ह्याच्यावर काहीतरी डिस्काउंट दे. मग याने काय केलं, ए ने काय सांगितलं, ठीक आहे तू 10,000 ऐवजी मला तू 9,400 रुपये दे. ठीक आहे, 9,400 रुपये दे. इथे किती रुपये डिस्काउंट झाला, 600 रुपये. याला म्हणायचं रिबेट, याला काय म्हणायचं, रिबेट. आता इथे लक्षात घ्या, ए हा ड्रॉवर आहे, बी ने बिल ऍक्सेप्ट केलं, एकडे दिला, मग ए ने ते बिल डिस्काउंट केलं बँकेत, बँकेत डिस्काउंटेड करताना मग डिस्काउंट किती दिला त्याने, बँकेने डिस्काउंट 500 रुपये चार्ज केला. मग 500 रुपये चार्ज केला म्हणजे एला किती मिळाले, 9,500 रुपये मिळाले, 500 रुपये कमी मिळाले, 500 रुपये याचा लॉस झाला. म्हणजे लॉस, हा लॉस कोणी सहन केला, ए ने. त्यानंतर ही झाली ए, हे झालं बी केस. बी केसमध्ये ए ने काय केलं, ते बिल बँकेमध्ये कलेक्शनसाठी पाठवलं, बिल बँकेमध्ये कलेक्शनसाठी पाठवलं. बिल किती होतं, 10,000 बिल होतं, 9,800 रुपये बँकेने दिले, 200 रुपये बँकेने चार्जेस डिडक्ट केले, म्हणजे इथं 200 रुपये कमी मिळाले त्याला. मग हा सुद्धा लॉस आहे किंवा हा सुद्धा खर्च आहे, मग तो सहन कोणी केला, ए ने सहन केला. त्याच्यानंतर सी केसमध्ये बी ने काय केलं, मॅच्युरिटी डेटच्या आधीच बिलाचे पैसे भरले, म्हणजेच रिटायरमेंट ऑफ बिल, याला काय म्हणतात, बिल रिटायर करणे किंवा रिटायरमेंट ऑफ बिल. मॅच्युरिटी डेटच्या आधी जर बिलाचे पैसे मिळाले तर याला म्हणतात रिटायरमेंट ऑफ बिल. मग आता बिलाचे पैसे बीने किती दिले, बीला 10,000 रुपये द्यायचे होते, बी म्हटला मी तुला 2 महिने आधी पैसे देणार, 3 महिन्याचं बिल होतं, त्याने 2 महिन्यात पैसे दिले. मग बी काय म्हटला, मी 2 महिने आधी तुला पैसे देतोय, मला तू डिस्काउंट दे. ठीक आहे, मग त्याने काय केलं, 10,000 ऐवजी 9,600 रुपयेच घेतले ए ने. ठीक आहे, बीकडून, आणि ते बिल रिटायर केलं, कॅन्सल केलं. ओके, मग हे काय झालं, मग 600 रुपये याला काय म्हणायचं, याला रिबेट म्हणायचं. ओके, इथं डिस्काउंट हा वर्ड आपण यूज केलेला आहे, त्यामुळे इथे शक्यतो रिबेट. इथे ज्यावेळेस रिटायरमेंट ऑफ बिलमध्ये जो डिस्काउंट अलाउड केला जातो ड्रॉवीला, तर त्याला रिबेट हा वर्ड वापरला जातो. ठीक आहे, मग हा जो रिबेट आहे, पैशामधली ही जी सूट आहे, आता हे कोणी दिली, एला 10,000 रुपये येणं होतं, आता किती मिळाले त्याला, 9,400, म्हणजे 600 रुपये, हे सुद्धा त्याचा लॉस आहे. म्हणजेच इथं लॉस झाला तो सहन केला ड्रॉवरने, इथं सुद्धा लॉस झाला, म्हणजे बिल डिस्काउंटेडमध्ये डिस्काउंटचा लॉस सहन कोण करतं, ड्रॉवर.
त्यानंतर बँक बिल बँकेत कलेक्शनसाठी पाठवलं, बँक चार्जेसचा जो खर्च आहे किंवा लॉस आहे तो सुद्धा सहन ड्रॉवर करतो. आणि जर बिल रिटायर झालं तर त्या केसमध्ये जर रिबेट दिलेला असेल ड्रॉवीला आणि त्याच्यामुळे सुद्धा किती 600 रुपयाचा लॉस होतो आहे ड्रॉवरचा. ठीक आहे, म्हणजेच डिस्काउंटिंग चार्जेस हे झाले डिस्काउंटिंग चार्जेस. ठीक आहे, बँक चार्जेस हे झाले बँक चार्जेस आणि रिबेट हा झाला रिबेट. या तीनही केसमध्ये हा जो लॉस आहे हे एक प्रकारचा लॉस किंवा एक्सपेंडिचर आहे आणि तो सहन कोणाला करावा लागतो, ड्रॉवरला. ठीक आहे, आणि नोटिंग चार्जेस म्हणजे काय, नोटिंग चार्जेस म्हणजे बिल डिसऑनर झाल्यावर ते जातं नोटरी पब्लिककडे आणि नोटरी पब्लिक नोटिंग चार्जेस चार्ज करतं आणि बिल डिसऑनर ड्रॉवीने केलं त्याच्यामुळे ते चार्जेस लागतात, त्यामुळे नोटिंग चार्जेस सहन करावे लागतात ड्रॉवीला. डिस्काउंटिंग चार्जेस, बँक चार्जेस, रिबेट हा लॉस ड्रॉवर सहन करतो आणि नोटिंग चार्जेस कोण सहन करतं, ड्रॉवी सहन करते. देन वेगळं काय ते नोटिंग चार्जेस. त्यानंतर नेक्स्ट स्टॅम्प ऍक्सेप्टन्स ड्राफ्ट अँड अमाऊंट. स्टॅम्प ऍक्सेप्टन्स अमाऊंट ह्या बिलमधल्या अकाउंटिंग टर्म्स आहे. ठीक आहे, म्हणजे बिलमध्ये हे पॉईंट्स इन्क्लूड असतात. अँड ड्राफ्ट म्हणजे काय, ड्राफ्ट म्हणजे कच्चं बिल, म्हणजे विदाऊट ऍक्सेप्टन्स जे बिल असतं त्याला ड्राफ्ट म्हणतात. ठीक आहे, ड्रॉवरने बिल ड्रॉन केलेलं आहे पण ते अजून ड्रॉवीने ॲक्सेप्ट केलं नाही तोपर्यंत त्याला काय म्हणतात, ड्राफ्ट म्हणतात. म्हणजे ड्राफ्ट हे काय, हे बिल आहे आणि हे आहे बिलातल्या अकाउंटिंग टर्म्स आहेत किंवा बिलातले पॉईंट्स आहेत. देन वेगळं काय इथे ड्राफ्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द सेंटेन्सेस. फर्स्ट दिलं मेकिंग पेमेंट ऑफ बिल बिफोर द ड्यू डेट ऑफ मॅच्युरिटी इज नोन ॲज मेकिंग पेमेंट ऑफ बिल. बिलाची पेमेंट केली बिफोर द ड्यू डेट ऑफ मॅच्युरिटी. ठीक आहे, म्हणजे बिलाची ज्या वेळेस ड्यू डेटच्या आधी पेमेंट केलेली आहे, म्हणजे मॅच्युरिटी संपण्याच्या आधीच पेमेंट केलेली आहे, तर याला म्हणतात रिटायरमेंट ऑफ बिल. याला काय म्हणतात, रिटायरमेंट ऑफ बिल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स अँड इज नॉट इन पोझिशन टू पे ऑफ हिज लायबिलिटीज इज. आता या ठिकाणी पर्सन, कोणता व्यक्ती ज्याच्या लायबिलिटी जास्त आहेत असेटपेक्षा, अँड ही इज नॉट इन पोझिशन टू पे ऑफ हिज लायबिलिटीज, ज्या व्यक्तीच्या लायबिलिटी जास्त आहेत असेटपेक्षा आणि तो त्याच्या लायबिलिटी पेड करण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे, तर या पर्सनला म्हणतात इन्सॉल्वंट पर्सन. ज्याच्या लायबिलिटी जास्त आहेत असेटपेक्षा आणि त्याला त्याच्या लायबिलिटी पेड करता येत नाही आहे, तर अशा व्यक्तीला इन्सॉल्वंट म्हणतात. इन्सॉल्वंट म्हणजेच दिवाळखोर. ठीक आहे, आणि कायद्यानुसार जो व्यक्ती दिवाळखोर घोषित झालेला आहे तो करार करण्यास अपात्र ठरवला जातो. देन ज्याच्या असेट्स कमी आहेत, लायबिलिटी जास्त आहेत आणि तो त्याच्या लायबिलिटी पेड करण्याच्या कंडिशनमध्ये नाही, तर अशा व्यक्तीला दिवाळखोर व्यक्ती म्हणतात, म्हणजेच इन्सॉल्वंट पर्सन. नेक्स्ट, अमाऊंट दॅट कॅन नॉट बी पेड बाय ॲक्सेप्टर ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी इज नोन ॲज इन्सॉल्वंट पर्सन. म्हणजे जो व्यक्ती दिवाळखोर घोषित झालेला आहे, ज्याच्या असेट कमी आहेत, लायबिलिटी जास्त आहेत आणि तो त्याच्या लायबिलिटी पेड करू शकत नाही, तर अशा व्यक्तीला इन्सॉल्वंट पर्सन म्हणतात. ठीक आहे, आता आपण गृहित धरला ए हा व्यक्ती इन्सॉल्वंट घोषित झाला. ठीक आहे, दिवाळखोर घोषित झाला, एकडे आपले 10,000 आहेत. मग कोर्ट काय करतं, ज्या व्यक्तीला कोर्ट दिवाळखोर घोषित करतं तर त्याच्या सगळ्या असेट कोर्ट जप्त करतं, कोर्ट जप्त करतं आणि त्याच्या वतीने कोर्ट त्याच्या लायबिलिटी पेड करतं. मग या लायबिलिटी, मग जेवढ्या असेट आहेत त्या प्रमाणात त्या लायबिलिटी पेड केल्या जातात, त्यामुळे प्रत्येकाच्या सगळ्या पूर्ण लायबिलिटी पेड होतीलच असे नाही, तर कोर्ट काय करतं, मॅक्झिमम जेवढ्या लायबिलिटी पेड करता येतील तेवढ्या पेड करतात आणि बाकीचे बॅड डेप्स म्हणून डिक्लेअर करतात. ओके, मग आता एकडे आपले किती हजार आहेत, 10,000 आहे. ठीक आहे, आणि जर समजा त्याच्याकडून आपल्याला 40 पैसेच वसूल झाले, 40 पैसे किती रुपयापैकी 1 रुपीज, 1 रुपयामध्ये आपल्याला फक्त 40 पैसे वसूल झाले, म्हणजेच याची 40% रक्कम वसूल झाली. ठीक आहे, म्हणजेच त्याच्या प्रॉपर्टीतून आपल्याला फक्त 4,000 मिळणार, बाकीचे जे 6,000 आहेत ते आपले बुडाले. ठीक आहे, मग या 6,000 बुडालेल्याला काय म्हणतात, बॅड डेप्स म्हणतात. अमाऊंट दॅट कॅन नॉट बी पेड बाय द ॲक्सेप्टर ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी इज नोन ॲज ए हा इन्सॉल्वंट घोषित झाल्यामुळे आपले जे पैसे बुडाले तर याला काय म्हणतात, याला म्हणतात बॅड डेप्स. ए हा इन्सॉल्वंट घोषित झाला आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे आपले 10,000 होते, त्या 10,000 पैकी आपल्याला फक्त 4,000 रुपये मिळाले आणि बाकीचे जे 6,000 आपले बुडाले
तर ते 6,000 म्हणजेच आपल्याला न मिळालेले पैसे, ते त्यालाच काय म्हणणार आपण, बॅड डेब्ट्स म्हणणार. अमाऊंट दॅट कॅन नॉट बी पेड बाय द ऍक्सेप्टर ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्व्हन्सी इज नोन ऍज बॅड डेब्ट्स. मग यालाच डेफिशियन्सी सुद्धा म्हणतात, ठीक आहे. मग यालाच बॅड डेब्ट्स सुद्धा म्हणतात आणि डेफिशियन्सी सुद्धा म्हणतात. द अमाऊंट दॅट कॅन नॉट बी पेड बाय द ऍक्सेप्टर ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्व्हन्सी इज नोन ऍज, ठीक आहे. इन्सॉल्व्हन्ट झाल्यामुळे ऍक्सेप्टरनी जी बिलाचे पैसे भरले नाहीत तर याला डेफिशियन्सी सुद्धा म्हणतात, ठीक आहे. आपण याला बॅड डेब्ट सुद्धा म्हणू शकतो, बॅड डेब्ट किंवा यालाच डेफिशियन्सी सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट, अ बिल ऑफ एक्सचेंज पेबल आफ्टर अ सर्टेन पिरियड इज नोन ॲज अ बिल ऑफ एक्सचेंज पेबल आफ्टर सर्टेन पिरियड. ज्या बिलाचे पैसे आपल्याला सर्टेन पिरियड संपल्यानंतर किंवा ड्यू डेट झाल्यानंतर, त्या बिलाची मॅच्युरिटी संपल्यानंतर आपल्याला पेड करावे लागतात, तर या बिलाला म्हणतात आफ्टर डेट बिल. अ बिल ऑफ एक्सचेंज पेबल आफ्टर सर्टेन पिरियड इज नोन ॲज आफ्टर डेट बिल. नेक्स्ट, अ बिल विच इज ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड विथ व्हॅल्युएबल कन्सिडरेशन इज नोन ॲज. जर समजा एनी बिला वस्तू विकल्या, गुड्स सोल्ड केल्या, 5,000 वस्तू विकल्या उधारीवर, एनी बीला 5,000 वस्तू उधारीवर विकल्या, आणि मग या ठिकाणी एला वस्तूचे पैसे मिळायचे, बीला ते द्यायचे. एला पैसे मिळायचे तर एनी काय केलं, बीवर बिल ड्रॉन केलं, बिल काढलं आणि बीने ते ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे. मग ए साठी ते बिल्स रिसिवेबल झालं आणि बी साठी ते बिल्स पेबल झालं. मग हे बिल कशाच्या कन्सिडरेशनमध्ये काढलं, व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. म्हणजेच काय, बीने ए कडून वस्तू खरेदी केल्या आणि मग त्याला बिल ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे, त्याच्यासाठी बिल ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे. मग बीला व्हॅल्युएबल कन्सिडरेशन काय मिळालं, गुड्स मिळाल्या, मग त्याच्यासाठी ती उधारी द्यायची आहे, त्याच्यासाठी त्याने बिल ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे. म्हणजेच इथं बिल ड्रॉन कशावर केलं, कशाची उधारी आहे, वस्तू विकल्या त्याची उधारी बीकडे बाकी आहे, तर त्याच्यासाठी बिल ड्रॉन केलेलं, ठीक आहे. इथं काय विचारलं, अ बिल विच इज ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड विथ व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. मग याला काय म्हणायचं, याला म्हणायचं व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. म्हणजे ए आणि बीमध्ये काहीतरी व्यवहार झालेला, लेनदेन झालेली आहे, उधारीवर व्यवहार झालेला आहे आणि त्याच्यासाठी बिल्स ड्रॉ केलेले आहे, मग याला म्हणायचं व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. अ बिल विच इज ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड विथ व्हॅल्युएबल कन्सिडरेशन इज नोन ॲज, मग या बिलाला काय म्हणायचं, ट्रेड बिल म्हणायचं. ज्यावेळेस व्हॅल्युएबल कन्सिडरेशन दिलेलं आहे बिलाच्या बदल्यात, ठीक आहे, उधारीवर व्यवहार झालेला आहे, वस्तूंची खरेदी केलेली आहे किंवा उधारीवर विक्री केलेली आहे आणि त्याच्यासाठी बिल ड्रॉ केलेलं आहे, तर याला व्हॅल्युएबल कन्सिडरेशन म्हणायचं. आणि विदाउट एनी व्हॅल्युएबल कन्सिडरेशन ज्यावेळेस बिल ड्रॉ होतं तर त्याला अकोमोडेशन बिल म्हणतात. आणि व्हॅल्युएबल कन्सिडरेशनसाठी ज्यावेळेस बिल ड्रॉ केलं जातं, म्हणजेच थोडक्यात उधारीवर वस्तूची विक्री केलेली आहे आणि त्याच्यासाठी बिल ड्रॉन केलेलं आहे, तर या बिलाला ट्रेड बिल म्हणतात. आणि ज्यावेळेस वस्तूची खरेदी विक्री झालेली नाही, असंच ए बीमध्ये बिलाचा व्यवहार झालेला आहे, तर याला अकोमोडेशन बिल म्हणतात. अ बिल विच इज ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड विथ व्हॅल्युएबल कन्सिडरेशन इज नोन ॲज ट्रेड बिल. अ पर्सन हू ड्रॉज द बिल ऑफ एक्सचेंज इज नोन ॲज अ पर्सन हू ड्रॉज द बिल ऑफ एक्सचेंज. जो व्यक्ती बिल ड्रॉ करतो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात ड्रॉवर. जो व्यक्ती बिल ड्रॉ करतो त्याला काय म्हणतात, ड्रॉवर म्हणतात. अ बिल हूज ड्यू डेट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ॲक्सेप्टन्स इज नोन ॲज ज्या बिलाची डेट आपण डेट ऑफ ॲक्सेप्टन्सपासून कॅल्क्युलेट करतो, ठीक आहे. ज्या दिवशी बिल ॲक्सेप्ट झालेलं आहे त्या दिवसापासून ड्यू डेट कॅल्क्युलेट केली जाते, त्याच्या पुढचा पिरियड ड्यू डेटमध्ये कॅल्क्युलेट केला जातो. अ बिल हूज ड्यू डेट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ॲक्सेप्टन्स इज नोन ॲज मग याला काय म्हणतात, याला आफ्टर साईड बिल म्हणतात. ज्या बिलाची ड्यू डेट कधीपासून कॅल्क्युलेट केली जाते, बिल ॲक्सेप्ट केलेच्या दिवसापासून, ज्या दिवशी बिल ॲक्सेप्ट केलेलं आहे त्या दिवसापासून त्याची ड्यू डेट कॅल्क्युलेट होते, याला म्हणतात आफ्टर साईड बिल. अ बिल हूज ड्यू डेट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ॲक्सेप्टन्स इज नोन ॲज आफ्टर साईड बिल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर ऑफ बिल इज नोन ॲज रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर. डिसऑनरचे फॅक्ट रेकॉर्ड करणे म्हणजे डिसऑनरची जी एंट्री झालेली आहे ती रेकॉर्ड करणे. डिसऑनर बिलाचं जर डिसऑनर झालं तर ते नोटरी पब्लिककडे रेकॉर्ड करावे लागतं. आणि ज्यावेळेस डिसऑनर बिलची रेकॉर्डिंग आपण डिसऑनर झालेलं बिल नोटरी पब्लिककडे आपण रेकॉर्ड करतो किंवा त्याची नोटरी पब्लिक त्याची एंट्री करतो किंवा ते रेकॉर्ड करतो, ते या प्रोसेसला म्हणतात प्रोटेस्टिंग. तर याला नोटिंग किंवा प्रोटेस्टिंग सुद्धा म्हणतात. ज्यावेळेस बिल डिसऑनर झालेलं आहे, ड्रॉवीने बिलाचे पैसे दिलेले नाहीत, ए ड्रॉवर आहे बी ड्रॉवी आहे, ड्यू डेटला ए बीकडे गेला बिल घेऊन,
बी समोर बिल सादर केलं, बीने त्या बिलाचे पैसे दिले नाही, तर याला म्हणतात डिसऑनर ऑफ बिल. आणि ज्या वेळेला बिल डिसऑनर होतं ते रेकॉर्ड करावं लागतं नोटरी पब्लिककडे, आणि नोटरी पब्लिक काय करतो ते बिल त्याच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करतो, रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर, डिसऑनरचे फॅक्ट तो रेकॉर्ड करतो. तर या प्रोसेसला म्हणतात नोटिंग किंवा प्रोटेस्टिंग. रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर ऑफ बिल इज नोन ॲज नोटिंग. नेक्स्ट, व्हेन द ड्रॉवी ॲक्सेप्ट द बिल पेबल ॲट अ पर्टिक्युलर प्लेस ओनली इट इज नोन ॲज. ज्या वेळेस ड्रॉवीनं बिल ॲक्सेप्ट केलं, द बिल पेबल ॲट अ पर्टिक्युलर प्लेस, ठीक आहे, ड्रॉवीने काय ॲक्सेप्ट केलं की मी नाशिकमध्ये राहते तर मी पैसे बिलाचे पैसे नाशिकमध्येच देणार. ड्रॉवर जर नाशिकमध्ये येत असेल किंवा होल्डर जर मला नाशिकमधून पैसे कलेक्ट करत असेल तर मी तिथे देणार, ठीक आहे, मी नाशिकच्या बाहेर पैसे देणार नाही. असं ज्यावेळेस ड्रॉवीने आठ काय कंडिशन काय घातली, प्लेसची कंडिशन घातली, कोण त्या विशिष्ट ठिकाणी मी पैसे देणार, ठीक आहे. अशी अट ज्यावेळेस ड्रॉवी बिल ॲक्सेप्ट करताना घालते किंवा बिल ॲक्सेप्ट करताना ड्रॉवी अशी कंडिशन ठेवते, तर याला म्हणतात क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. याला काय म्हणतात? क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. क्वालिफाईड ॲक्सेप्टन्सचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. ज्या वेळेस प्लेसची कंडिशन घातली जाते त्यावेळेस त्याला म्हणतात क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू प्लेस. तर यालाच काय म्हणतात? क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू प्लेस. ज्या वेळेस ड्रॉवी विशिष्ट ठिकाणीच बिलाचे पैसे देणार अशी अट बिल ॲक्सेप्ट करताना घालते त्यावेळेस त्याला म्हणतात क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू प्लेस. नेक्स्ट, फीस चार्ज बाय द बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल ऑन बिहाफ ऑफ होल्डर इज. ज्या वेळेस फीस चार्ज केली जाते कोणाकडून? बँकेकडून. कशासाठी? कलेक्शन ऑफ बिल, बिलाचं कलेक्शन करण्यासाठी. बिहाफ ऑन ऑफ होल्डर, ठीक आहे, होल्डरच्या वतीने ज्या वेळेस बँक बिलाचं कलेक्शन करते किंवा ड्यू डेटला बँक काय करते, बिलाची अमाऊंट कलेक्ट करते. कोणाकडून? ड्रॉवीकडून. ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी बँक काही चार्जेस ड्रॉवरला किंवा होल्डरला चार्ज करते, ठीक आहे, याला काय म्हणतात? बँक चार्जेस. फीस चार्ज बाय द बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल ऑन बिहाफ ऑफ होल्डर इज, याला काय म्हणतात? बँक चार्जेस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. ॲग्री डिसॲग्री विचारलं इथे. अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ कंडिशनल ऑर्डर. अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ कंडिशनल ऑर्डर. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे कंडिशनल ऑर्डर असते. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बिल ऑफ एक्सचेंज ही कंडिशनल ऑर्डर नसते. बिल ऑफ एक्सचेंज ही फक्त ऑर्डर असते. कोणाला ऑर्डर? ड्रॉवर कोणाला ऑर्डर देत असतो? ड्रॉवीला. ठराविक अमाऊंट, विशिष्ट रक्कम विशिष्ट पिरियड संपल्यानंतर देण्याचे ऑर्डर कोण देत असतो? ड्रॉवर देत असतो, ड्रॉवीला, ठीक आहे. त्यामुळे ही काही कंडिशनल ऑर्डर नसते, याच्यामध्ये कंडिशन नसतं. हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर द पार्टी विच इज ऑर्डर टू पे द अमाऊंट इज नोन ॲज पे. द पार्टी विच इज ऑर्डर्ड, ज्या पार्टीला ऑर्डर दिलेली आहे कशाची? पेमेंट करण्याची, तर या पार्टीला पेई म्हणतात. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे, चुकीचं आहे. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे ऑर्डर असते. कशाची ऑर्डर? पैसे देण्याची, जी ऑर्डर ड्रॉवर देतो ड्रॉवीला, ठीक आहे. आणि पेई कोण असते? पेई असते ज्याला पैसे मिळतात त्याला आपण पेई म्हणणार. पेई कोण असते? रिसिवर ऑफ अमाऊंट, ठीक आहे, तर याला पेई म्हणतात. इथं काय सांगितलं? द पार्टी विच इज ऑर्डर टू पे द अमाऊंट इज नोन ॲज पेई. हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर नेक्स्ट, द पर्सन इन हूज फेवर द बिल इज एंडोर्स इज नोन ॲज एंडोर्सी. द पर्सन इन हूज फेवर द बिल इज एंडोर्स्ड, ज्याला बिल एंडोर्स झालं त्याला एंडोर्सी म्हणतात, ठीक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. जो बिल एंडोर्स करतो तो एंडोर्सर, आणि ज्याला बिल एंडोर्स केलं जातं त्याला म्हणतात एंडोर्सी. त्यानंतर नेक्स्ट, रिबेट ऑर डिस्काउंट गिवन ऑन रिटायरिंग द बिल इज अन इन्कम टू द ड्रॉवी. आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं, ठीक आहे, रिबेट म्हणजे काय. ज्या वेळेस ड्रॉवी बिल रिटायर करते, बिल रिटायर करणे म्हणजेच बिलाचे पैसे वेळेच्या आधी किंवा ड्यू डेट येण्याच्या आधी किंवा मॅच्युरिटी डेट येण्याच्या आधी ज्या वेळेस ड्रॉवी बिलाचे पैसे पेड करते ड्रॉवरला, तर याला काय म्हणतात? रिटायरमेंट ऑफ बिल, ठीक आहे. आता आपण एक उदाहरण घेऊ. राधा, राधानी बिल ड्रॉ केलं सुनीतावर. राधानी बिल ड्रॉ केलं सुनीतावर. राधा कोण आहे? राधा आहे ड्रॉवर, आणि सुनीता कोण आहे? ड्रॉवी, ठीक आहे. 10,000 बिल होतं,
31 जानेवारीला सुनीताकडे पैसे आले 10,000 रुपये आणि बिलाची ड्यू डेट किती 31 मार्चला, 4 महिन्याचं बिल आहे. मग आता ज्या सुनीताला 10,000 रुपये 4 महिन्यांनी द्यायचे होते, 31 मार्चला द्यायचे होते, पण तिच्याकडे 10,000 रुपये आत्ताच आले. तिने विचार केला चला 3 महिने वाट बघितले तर हे पैसे निघून जातील, आपल्याकडे काही पैसे राहणार नाहीत, ठीक आहे, त्यापेक्षा आपण हे पैसे राधाला देऊन टाकू. मग तिने वेळेच्या आधी, वेळ संपण्याच्या आधीच ते पैसे दिले. मग याला म्हणायचं रिटायरमेंट ऑफ बिल, ठीक आहे, वेळेच्या आधी पैसे दिले. मग आता ही काय म्हणते सुनीता, काय म्हणते, 4 महिन्याचं बिल होतं, मी एकाच महिन्यात पैसे परत केले, ठीक आहे, मग आता मला काय दे, मला तू डिस्काउंट दे, ठीक आहे, डिस्काउंट दे, 10,000 बिल आहे. मग राधा काय म्हणते, ठीक आहे, तू मला 9,000 रुपये दे, ठीक आहे, या बिलाचे 9,000 रुपये दे आणि बिल मी कॅन्सल करते. मग ही फुल सेटलमेंट झाली. मग हे 1,000 कुठे गेले, मग हा 1,000 झाला डिस्काउंट. हा डिस्काउंट कोणी दिला, ड्रॉवरनी दिला, ड्रॉवीला. कशासाठी, वेळेच्या आधी पैसे पूर्ण परत केले, ठीक आहे, वेळेच्या आधी पैसे परत केले म्हणून राधाने कोणाला डिस्काउंट दिला, सुनीताला. मग या डिस्काउंटला काय म्हणायचं, याला म्हणायचं रिबेट, ठीक आहे. इथं काय विचारलं तुम्हाला, रिबेट ऑर डिस्काउंट गिवन ऑन रिटायरिंग द बिल. मग याला काय म्हणायचं, डिस्काउंट किंवा रिबेट. रिटायरिंग बिलमध्ये जो डिस्काउंट किंवा रिबेट दिला जातो. आता हा लॉस कोणाचा आहे, राधाने, राधाचे 10,000 रुपये यायचे होते पण वेळ लवकर पैसे आले त्यामुळे तिला 9,000 रुपये मिळाले, 1,000 रुपये राधाचा लॉस झालाय. आणि सुनीताला 10,000 रुपये देणं होतं, आता तिने दिले किती, 9,000 दिले, म्हणजे 1,000 रुपये तिचे वाचले का नाही, 1,000 रुपये तिचे वाचले, म्हणजेच हा तिचा काय प्रॉफिट आहे, ओके, तिचा काय गेन आहे. आता इथे काय विचारलंय आपल्याला, रिबेट ऑर डिस्काउंट गिवन ऑन रिटायरिंग अ बिल इज अन इन्कम टू द ड्रॉवी, ठीक आहे, देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. सुनीताचं ते काय इन्कम आहे, सुनीताला 10,000 रुपये द्यावे लागले असते पण लवकर दिले त्यामुळे तिचे 1,000 रुपये वाचले, मग हा गेन झाला तिचा. त्यामुळे इथं काय दिलं, रिबेट ऑर डिस्काउंट गिवन ऑन रिटायरिंग अ बिल इज अन इन्कम टू ड्रॉवी, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर जे चुकीचे स्टेटमेंट आहेत त्यांना आपण काय करणार, डिसएग्री करणार, आणि जे बरोबर आहेत त्यांना आपण काय करत असतो, ऍग्री, ठीक आहे. इथं तुम्हाला क्वेश्चन काय विचारला, ऍग्री डिसएग्री, त्यामुळे डिसएग्री म्हणजे डी म्हणजे डिसएग्री, ए म्हणजे ऍग्री. मी दोन्ही लिहिते, आता स्टेटमेंट बरोबर आहे चुकीचं आहे हे पण लिहिते आणि ऍग्री डिसएग्री पण लिहिते. त्यानंतर नेक्स्ट, अ बिल फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ डेटर इज कॉल्ड बिल्स पेबल. अ बिल फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ डेटर, डेटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बिलाला काय म्हणतात, सांगितले बिल्स पेबल, ठीक आहे. आता आपण जर समजा ए ने उधारीवर वस्तू विकल्या बीला, म्हणजे ए कोण आहे, सेलर आहे, आणि बी कोण आहे, बायर आहे, बायर, ठीक आहे. म्हणजेच ए ला त्या बिलाचे वस्तूचे पैसे यायचे आहेत, म्हणजे ए झाला क्रेडिटर आणि बी कोण झाला, बी झाला डेटर. ए साठी ए ने वस्तू विकल्या, म्हणजे ए ला त्या वस्तूचे पैसे मिळायचे आहेत, म्हणजे ए साठी असेट आहे ती, ए साठी बिल्स रिसिवेबल आहे, म्हणजे ड्रॉवरच्या दृष्टीने ते काय आहे, बिल्स रिसिवेबल. ए हा ड्रॉवर आहे, ए ला वस्तूचे पैसे यायचे आहेत त्यामुळं ए ने काय केलं, बी वर बिल काढलं, म्हणजे ए हा ड्रॉवर आहे आणि ड्रॉवरच्या दृष्टीने ते काय असतं, बिल्स रिसिवेबल असतं, ठीक आहे. बी ने वस्तू खरेदी केली आहेत उधार, ठीक आहे, त्यामुळे बीला त्या वस्तूचे पैसे द्यायचे, द्यायचेत म्हणजेच तो कोण आहे, ड्रॉवी आहे, ठीक आहे. ड्रॉवी आहे म्हणजेच ड्रॉवीच्या दृष्टीने बिल हे काय असतं, बिल्स पेबल असतं, ओके. मग इथे काय विचारलंय तुम्हाला, अ बिल फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ डेटर इज कॉल्ड बिल्स पेबल, हे स्टेटमेंट बरोबर आहे, याला ऍग्री करा. त्यानंतर नेक्स्ट, इन केस ऑफ बिल ड्रॉन पेबल ऑन डिमांड नो ग्रेस डेज आर अलाउड. इन केस ऑफ बिल ड्रॉन पेबल ऑन डिमांड, बिलाचे दोन मेन टाईप असतात, पेबल ऑन डिमांड आणि पेबल ऑन आफ्टर मॅच्युरिटी, ठीक आहे. मॅच्युरिटी बिल आणि डिमांड बिल, दोन प्रकारचे बिल असतात. मॅच्युरिटी बिलमध्ये ड्यू डेट कॅल्क्युलेट केली जाते आणि ड्यू डेट कॅल्क्युलेट करताना ग्रेस डेज ॲड केले जातात, ओके. आणि डिमांड बिल म्हणजे काय, की जे बिल ज्या वेळेस ड्रॉवर ड्रॉवीकडे जाईल आणि बिलाचे पैसे मागेल त्या डेटला ड्रॉवीला पैसे द्यावे लागतील, ठीक आहे. म्हणजे डिमांड जेव्हा केली तेव्हा लगेच ड्रॉवीला पैसे द्यावे लागतील, मग याला काय म्हणतात, ऑन डिमांड बिल. इन केस ऑफ बिल ड्रॉन पेबल ऑन डिमांड नो ग्रेस डेज आर अलाउड. मग ग्रेस डेज कधी ॲड होतात, ग्रेस डेज हे मॅच्युरिटी बिलमध्ये ॲड होतात, ठीक आहे.
त्याच्यामध्ये आपण ड्यू डेट कॅल्क्युलेट करत असतो. आणि ड्यू डेट कॅल्क्युलेट करताना जेवढा पिरियड अलाउड आहे त्याच्यामध्ये 3 ग्रेस डेज ॲड केले जातात, ठीक आहे. आणि ज्यावेळेस ऑन डिमांड बिल असतात त्यावेळेस ज्यावेळेस डेटर बिला पैसे मागेल त्या डेटला त्याला ते द्यावे लागतील, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ग्रेस डेज अलाउड नसतात, ठीक आहे. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे, याला ॲग्री करा. त्यानंतर नेक्स्ट, अ बिल इज रिक्वायर्ड टू बी ॲक्सेप्टेड बाय ड्रॉवर. ड्रॉवर काय करतो, ड्रॉवर बिल काढत असतो, ठीक आहे. बिल ड्रॉन करतो ड्रॉवर आणि ॲक्सेप्ट कोण करतं, ॲक्सेप्ट ड्रॉवी करते. म्हणूनच ड्रॉवीला काय म्हणतात, ड्रॉवीला ॲक्सेप्टर सुद्धा म्हणतात. अ बिल इज रिक्वायर्ड टू बी ॲक्सेप्टेड बाय ड्रॉवर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, याला डिसॲग्री करा. त्यानंतर नेक्स्ट, अ बिल ऑफ एक्सचेंज नीड नॉट बी डेटेड. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये डेटची गरज नाही हे स्टेटमेंट चुकीचं आहे, याला डिसॲग्री करा. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये पिरियड इन्क्लूड असतो. ज्यावेळेस मॅच्युरिटी बिल आहे तर तिथे आपल्याला डेटनुसार ॲव्हरेज ड्यू डेट काढावी लागते, त्या बिलाची मॅच्युरिटी कॅल्क्युलेट करावी लागते. त्यामुळे अशा बिलामध्ये डेट असणं कंपल्सरी आहे, ठीक आहे. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे, याला डिसॲग्री करा. त्यानंतर नेक्स्ट, अ बिल बिफोर ॲक्सेप्टन्स इज कॉल्ड प्रॉमिसरी नोट, ठीक आहे. हे स्टेटमेंट रॉंग आहे, ठीक आहे, याला डिसॲग्री करा. प्रॉमिसरी नोट वेगळी असते आणि बिल ऑफ एक्सचेंज वेगळा असतं, ठीक आहे. प्रॉमिसरी नोट म्हणजे लेखी प्रॉमिस, एखाद्या व्यक्तीला जर पैसे द्यायचे असतील तर तो लेखी स्वरूपात प्रॉमिस लिहून देतो, ठीक आहे. प्रॉमिसरी नोट लिहून देतो म्हणजेच लेखी वचन देतो पैसे पेड करण्याचं, ठीक आहे. तर याला प्रॉमिसरी नोट म्हणतात. आणि अ बिल बिफोर ॲक्सेप्टन्स, ज्यावेळेस बिल ॲक्सेप्ट केलेलं नाही तर त्याला ड्राफ्ट म्हणतात, ठीक आहे. प्रॉमिसरी नोट हा वेगळा प्रकार असतो. देन हे स्टेटमेंट चुकीचं आहे, याला डिसॲग्री करा. नेक्स्ट, रिन्युअल इज रिक्वेस्ट बाय ड्रॉवी टू एक्सटेंड द क्रेडिट पिरियड ऑफ द बिल. रिन्युअल म्हणजे काय, रिन्युअल म्हणजे ज्यावेळेस ड्रॉवीच्या असं लक्षात आलं की आपल्या बिलाची ड्यू डेट येते आणि आपल्याकडे पैसे नाही आहेत, ठीक आहे. आपण काय ड्यू डेटला पैसे देऊ शकणार नाही आणि जर बिल डिसऑनर झालं तर नोटिंग चार्जेस आपल्यालाच भरावे लागणार, ठीक आहे. मग ड्रॉवी काय करते, त्या केसमध्ये ड्रॉवरला रिक्वेस्ट करते की मला काही पैसे भरता येणार नाही, तू हे बिल कॅन्सल कर आणि मला पिरियड वाढून दे बिलाचा, ठीक आहे. मग याला काय म्हणतात, रिन्युअल ऑफ बिल. रिन्युअलमध्ये काय केलं जातं, ओल्ड बिल कॅन्सल केलं जातं आणि न्यू बिल ड्रॉन केलं जातं, ठीक आहे. मग याला काय म्हणतात, रिन्युअल म्हणतात. आणि रिन्युअल कोणाच्या रिक्वेस्टवरून केलं जातं, ड्रॉवीच्या रिक्वेस्टवर. रिन्युअल कोण करतं, ड्रॉवर करतो, पण रिक्वेस्ट कोणाची असते, ड्रॉवीची असते. रिन्युअल इज रिक्वेस्ट बाय ड्रॉवी टू एक्सटेंड द क्रेडिट पिरियड ऑफ द बिल, ठीक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे, याला ॲग्री करा, ओके. त्यानंतर नेक्स्ट, आता या टॉपिकमध्ये तुम्हाला काही न्यूमरिकल क्वेश्चन्स देखील महत्त्वाचे आहेत. आता तुमच्या बुकमध्ये जे कॅल्क्युलेशनचे काही तुम्हाला सम्स दिलेले आहेत, न्यूमरिकल क्वेश्चन्स दिलेले, तर ते आपण बघू. फर्स्ट दिलं, गणेश ड्रॉज अ बिल 40,260 ऑन 15 January 2020 फॉर 50 days. ही डिस्काउंटेड द बिल विथ बँक ऑफ इंडिया ॲट 15% ऑन द सेम डे. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट. गणेशनी ड्रॉ केलं बिल, 40,260 बिल, 15 January ड्रॉ केलं 50 दिवसांसाठी, ठीक आहे. पिरियड किती आहे, 50 days. ही डिस्काउंटेड द बिल विथ बँक ऑफ इंडिया ॲट द रेट 15%. त्याने काय केलं, बिल बँकेत डिस्काउंट केलं 15%, ऑन द सेम डे, ठीक आहे. ज्या दिवशी बिल ॲक्सेप्ट केलं किंवा ड्रॉन केलं त्याच दिवशी ते काय केलं, बँकेमध्ये डिस्काउंट केलं. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट. मग आपल्याला डिस्काउंट इथे कॅल्क्युलेट करायला सांगितलं. तर MSCB एक्झाममध्ये तुम्हाला या टाईपचे छोटे छोटे क्वेश्चन्स येऊ शकतात. आता इथे काय सांगितलं, 40,260 रुपयाचं बिल आहे, ते बिल किती दिवसाचं आहे, 50 दिवसाचं. पिरियड किती आहे, 50 days. बँकेमध्ये डिस्काउंट केलं 15%, ठीक आहे. म्हणजे बँक 15% डिस्काउंट चार्ज करणार. मग आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करावं लागेल, 40,260 × 15/100 × 50/365. कॅल्क्युलेशन थोडं अमाऊंट थोडीशी कॉम्प्लिकेटेड दिली आहे, वेळ खाऊ दिलेली, त्याच्यामुळे आधी हे काय करा, हे शॉर्टमध्ये करा, सिम्प्लिफाय करा आणि हे कॅल्क्युलेशन करा. तर अमाऊंट जवळपास 827 काहीतरी येते, 827 point something येते. म्हणजे इथे राऊंड फिगर त्यांनी काय घेतलेली आहे, 825 घेतलेली, ओके. आपल्याला काय करावं लागेल, हा झिरो कट करा, हा झिरो कट करा, हा झिरो कट करा, हा झिरो कट करा, ठीक आहे. मग किती झालं, 5 × 365 भाग द्या, हे 5 कट झाले, 5 × 7 = 35, 5 × 3 = 15. मग हे जे 4026 × 15 करा, 73 करा,
ठीक आहे. मध्यान आन्सर किती येतं? जवळपास 826 27 च्या जवळपास काहीतरी येतं. इथे राऊंड फिगर त्यांनी किती घेतली आहे, बुकमध्ये आन्सर दिलं राऊंड फिगर 825. त्यानंतर आता तुम्ही महावितरणची एक्झाम देता ते इथं तुम्हाला एक्झॅक्ट फिगर काढता आली पाहिजे, ठीक आहे. त्यामुळे कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन करण्याची सुद्धा तयारी करा, प्रॅक्टिस करा. नेक्स्ट क्वेश्चन दिला, शेफाली ट्रेडर्स ड्रॉ अ बिल ऑन माया फॉर 30,000 ऑन 1 ऑक्टोबर 2019 पेबल आफ्टर 3 मंथ. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट इन द फॉलोइंग केसेस, ठीक आहे. 30,000 बिल 1 ऑक्टोबरला ड्रॉ केलं 3 महिन्यासाठी. शेफाली ट्रेडर्सनी ते बिल काय केलं, डिस्काउंटेड केलं, ठीक आहे. मग डिस्काउंटेड केलं, आता वरती आपण बघितलं की ज्या दिवशी बिल काढलं त्याच दिवशी डिस्काउंट केलं म्हणून सांगितलं, म्हणजे आपण टोटल पिरियडसाठी डिस्काउंट कॅल्क्युलेट केला. आता इथं 3 केस दिले, शेफाली ट्रेडरनी बिल डिस्काउंटेड केलं सेम डेजनी, ठीक आहे, म्हणजे बँक 3 महिन्याचा डिस्काउंट चार्ज करणार. त्यानंतर शेफाली ट्रेडर्स डिस्काउंटेड द बिल ऑन 1 नोव्हेंबर 2019 1 ऑक्टोबरला बिल ड्रॉन झालं, 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर ड्रॉवरने बिल स्वतःकडे ठेवलं आणि 1 नोव्हेंबरला ते काय केलं, डिस्काउंट केलं, म्हणजे बँक इथं 2 महिन्याचा डिस्काउंट चार्ज करणार. इथे 3 महिन्याचा चार्ज करणार, इथे 2 महिन्याचा डिस्काउंट चार्ज करणार. आणि थर्ड केसमध्ये शेफाली ट्रेडर्स डिस्काउंटेड द बिल ऑन 1 डिसेंबर 2019 1 डिसेंबरला बिल बँकेमध्ये डिस्काउंट केलं. डिस्काउंटचा पर्सेंट सेम आहे, फक्त पिरियड वेगवेगळा येईल कारण वेगवेगळ्या डेटला बिल डिस्काउंट केलं म्हणून एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, ठीक आहे. मग शेफाली ट्रेडर्सने बिल डिस्काउंटेड कधी केलं, थर्ड केसमध्ये 1 डिसेंबरला डिस्काउंट केलं, ओके, 12%ने. म्हणजेच बिल कधीच 1 ऑक्टोबरचं आहे, ठीक आहे. 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2 महिने ड्रॉवरने स्वतःकडे ठेवलं आणि 1 डिसेंबरला ते काय केलं, बँकेत डिस्काउंट केलं, ठीक आहे. म्हणजेच 1 महिन्याचा इथे डिस्काउंट कॅल्क्युलेट होतो. मग आपण इथं कॅल्क्युलेशन बघू. फर्स्ट केसमध्ये आपल्याला डिस्काउंट बघा, 30,000 बिल आहे, 12% डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा म्हणून 30,000 × 12/100 घ्या, गुणिले 3/12. पहिल्या केसमध्ये आपल्याला किती महिन्याचा डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा आहे, 3 महिन्याचा, ठीक आहे. मग 3/12 घेतलं, डिस्काउंट किती येतो आहे, 900 रुपये. त्यानंतर सेकंड केसमध्ये 30,000 बिल आहे, 30,000 × 12/100 डिस्काउंटचा रेट किती आहे, 12 × डिस्काउंट किती महिन्याचा कॅल्क्युलेट होणार, दुसऱ्या केसमध्ये 2 महिन्याचा डिस्काउंट कॅल्क्युलेट होणार बघा. देन इथे 2 घेतला आपण, झालं. आणि थर्ड केसमध्ये शेफाली ट्रेडर डिस्काउंटेड द बिल ऑन 1 डिसेंबर 1 डिसेंबरला बिल डिस्काउंट केलं, 12% डिस्काउंट आपण कॅल्क्युलेट केला. 30,000 × 12% डिस्काउंट काढा, गुणिले 1/12, ठीक आहे. पिरियड किती आहे, 1 मंथचा डिस्काउंट इथे कॅल्क्युलेट होईल, ठीक आहे. 300 म्हणजे 1 महिन्याचा डिस्काउंट किती आला, थर्ड केसमध्ये फक्त 1 महिन्याचा डिस्काउंट कॅल्क्युलेट होणार 300 रुपये, सेकंड केसमध्ये 2 महिन्याचा डिस्काउंट कॅल्क्युलेट होणार 2600 रुपये, आणि फर्स्ट केसमध्ये ज्या दिवशी बिल ड्रॉन केलं त्याच दिवशी ते डिस्काउंट केलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे पूर्ण पिरियडचा म्हणजेच 3 महिन्याचा डिस्काउंट जिथे कॅल्क्युलेट होणार तो होणार 900 रुपये, ओके. आता इथे बघा काय सांगितलं आहे, शेफाली ट्रेडर्स ड्रॉ अ बिल 30,000 बिल ड्रॉ केलं 1 ऑक्टोबरला 3 महिन्यासाठी. शेफाली ट्रेडर डिस्काउंटेड द बिल ऑन द सेम डे, ज्या दिवशी बिल काढलेलं आहे त्या दिवशी ते डिस्काउंट केलं, म्हणजेच 3 महिन्याचा टोटल पिरियडचा डिस्काउंट आपण कॅल्क्युलेट केला. दुसऱ्या केसमध्ये 1 नोव्हेंबरला बिल कॅल्क्युलेट झालं, म्हणजे 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 1 महिना बिल ड्रॉवरने रिटर्न केलं, त्या पिरियडचा डिस्काउंट बँकेला मिळणार नाही, ठीक आहे. मग त्यामुळे आपण डिस्काउंट 2 महिन्याचा कॅल्क्युलेट केला आणि थर्ड केसमध्ये 1 महिन्याचा कॅल्क्युलेट केला. नेक्स्ट क्वेश्चन, वीना हु हॅड ॲक्सेप्टेड सुधाज बिल फॉर ₹28,000 वॉज डिक्लेअर्ड बँकक्रप्ट अँड ओनली 35 पैसे इन अ रुपी कुड बी रिकवर्ड फ्रॉम हर इस्टेट कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ बॅड डेब्ट्स. वीना हु हॅड ॲक्सेप्टेड द सुधाज बिल, वीनानी सुधाचं बिल ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे. सुधाचं बिल म्हणजेच वीना कोण आहे, वीना ही ड्रॉवी आहे, तिने बिल कोणाचं ॲक्सेप्ट केलं, जे सुधाने तिच्यावर ड्रॉन केलं ते बिल तिने ॲक्सेप्ट केलं. ते बिल किती हजाराचं, 28,000. वॉज डिक्लेअर्ड बँकक्रप्ट, बँकक्रप्ट म्हणजे दिवाळखोर, ठीक आहे. इन्सॉल्वंट म्हणजेच बँकक्रप्ट, ठीक आहे, दिवाळखोर. अँड ओनली 35 पैसे इन अ रुपी कुड बी रिकवर्ड फ्रॉम हर इस्टेट, ठीक आहे. आणि तिच्या इस्टेटमधून रिकवर किती झाले, ओनली 35 पैसे रिकवर झाले. बँकक्रप्टच्या केसमध्ये किंवा इन्सॉल्वन्सीच्या केसमध्ये कोर्ट काय करतं, ज्या व्यक्तीविरुद्ध इन्सॉल्वन्सीची केस चालू आहे, समजा, ठीक आहे, ज्याच्यावर इन्सॉल्वन्सीची केस चालू आहे, मग त्या व्यक्तीला जेव्हा कोर्ट दिवाळखोर घोषित करतं त्यावेळेस कोर्ट काय करतं, तिच्या सगळ्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतं. जप्ती आणतं म्हणजे ती पर्सनली कोणतीही प्रॉपर्टी सेल करू शकत नाही. कोर्ट काय करतं, तिच्या वतीने सगळी प्रॉपर्टी सेल करतं आणि त्या पैशातून तिच्या सर्व लायबिलिटी पेड करतं.
ऍज पॉसिबल ऍज जेवढ्या मॅक्झिमम लायबिलिटी पेड करता येतील तेवढ्या पेड करता आणि बाकीच्या काय बॅड डेब्ट्स घोषित करता. ठीक आहे, म्हणजे मग कोर्टाने काय केलं, तिच्या सगळ्या असेट विकल्या आणि त्यातून लायबिलिटी पेड केल्या. मग लायबिलिटी किती पेड केल्या, जर समजा 1 रुपया लायबिलिटी आहे तर त्यांना 35 पैसे लायबिलिटी दिल्या. ठीक आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला 1 रुपया यायचा होता, ठीक आहे, विनाकडून ज्याला 1 रुपया मिळायचा होता, तर त्याला बँक कोर्ट किती देईल, त्याला कोर्ट फक्त 35 पैसे देणार आहे. ठीक आहे, मग या पर्सेंटेजने तिचे त्यांच्या लायबिलिटी पेड केला, म्हणजे 1 रुपयाला 35 पैसे. ठीक आहे, मग ज्याची लायबिलिटी 1 रुपया त्याला बँक कोर्ट किती देणार, तिच्या वतीने 35 पैसेच देणार. ठीक आहे, मग या प्रमाणात तिच्या असेटमधून सगळ्या लायबिलिटी पेड केल्या. ती इन्सॉल्वंट कधी घोषित होईल, ज्यावेळेस तिच्या असेट कमी आहेत लायबिलिटी जास्त आहेत. ठीक आहे, असेट कमी आहेत म्हणजेच तिचे सगळे लायबिलिटी पेड होणार नाहीत, त्या बॅड डेब्ट्स होणार. ओके, मग आता इथे काय सांगितलं, इथे तुम्हाला विचारलंय विनाचं बिल कितीचं आहे, 28,000. म्हणजेच यातली 35% रक्कम आपल्याला मिळणार आहे. ओके, म्हणजे 1,35,000 0.35 घ्यावं लागेल आपल्याला. ओके, मग 1,35,000 मिळणार, मग 28,000 किती रुपये मिळणार, मग त्या हिशोबाने आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आता इथे बघा, टोटल बिल कितीचं आहे, 28,000. तिच्या प्रॉपर्टीमधून किती मिळाले, 35 पैसे रिकवर्ड फ्रॉम 1 रुपीज. ज्याचा 1 रुपया तिच्याकडून, ज्या लोकांना 1 रुपया येणं होतं त्यांना कोर्ट फक्त 35 पैसे देणार. ठीक आहे, म्हणजे 35% रक्कम तिच्या प्रॉपर्टीतून मिळाली. मग 28,000 35% काढा, 1 रुपी म्हणजेच 100 पैसे, म्हणजे 100 पैशातले 35 पैसे मिळाले, म्हणजेच थोडक्यात 35% अमाऊंट रिकवर झाली. मग 28,000 35% काढा, किती येतं, 9,800. मग आपल्याला टोटल बिल आपले किती आहेत, 28,000 कोणाकडून येणं आहे, आपल्याकडला हिच्याकडून, विनाकडून 28,000 रुपये येणं आहे. ठीक आहे, टोटल बिल 28,000 आहे. 28,000 आपल्याला कॅश किती मिळाली, 9,800 रुपये मिळाली. ठीक आहे, मग बॅड डेब्ट्स किती झाल्या, बॅड डेब्ट झाल्या 18,200. मग बॅड डेब्ट्स किती झाल्या, 18,200. मग याची एंट्री कशी होणार, अकाउंटिंग ट्रीटमेंट याची एंट्री कशी होणार, आपल्याला कॅश मिळाली, डेबिट व्हॉट कम्स इन, मग कॅश अकाउंट डेबिट, सॉरी चुकलं इथे, एक स्मॉल मिस्टेक झाली. ठीक आहे, कॅश किती मिळाली, 9,800, आणि बॅड डेब्ट्स किती झाल्या, बॅड डेब्ट्स झाल्या 18,200. अमाऊंट चुकलेली आहे, तेवढं कॅल्क्युलेशन बघून घ्या. अमाऊंट इथेच चुकून वेगळी लिहिली. ठीक आहे, बॅड डेब्ट्सची अमाऊंट मी कॅशला लिहिली, कॅशची ह्याला लिहिली. ठीक आहे, करेक्शन करून घ्या तेवढं. आता इथे बघा, कॅश अकाउंट किती आहे, कॅश अकाउंट आपल्याला कॅश किती भेटले मिळाली, 9,800. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट झालं. ठीक आहे, कॅश अकाउंट 9,800 झालं, 2 आपल्याकडे कॅश आली, आणि विनाचं बिल कॅन्सल झालं, 2 बिल्स रिसिवेबल अकाउंट. ठीक आहे, कॅश आली, बिल गेलं, कॅश आले 9,800, बिल कितीचं गेलं, 28,000. ठीक आहे, आपले पैसे बुडाले, किती बुडाले, 18,200. हा लॉस झाला, मग तो लॉससुद्धा काय होणार, डेबिट होणार, डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग तो लॉस किती, 18,200. ठीक आहे, कॅश अकाउंट डेबिट आणि 9,800, बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट 18,200, आणि 2 बिल्स रिसिवेबल किती, 28,000. आपण 9,800 घेणार आणि 28,000 बिल कॅन्सल करणार, उरलेले जे 18,200 हा बॅड डेब्ट्स म्हणून लॉस आपण दाखवून देणार. ठीक आहे, यालाच डेफिशियन्सी सुद्धा म्हणतात. ओके, देन इथे तुम्हाला आपल्याला काय विचारलंय, इथं तुम्हाला एंट्री विचारली नाही, हे तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा सांगितलं मी, कुठे कुठे तुम्हाला एंट्री सुद्धा विचारली जाते. ठीक आहे, त्यामुळे एंट्री महत्त्वाची आहे. आणि इथे आपल्याला अमाऊंट काढायला सांगितली होती. ठीक आहे, तर या टाईपचे देखील कॅल्क्युलेशन आपल्याला येऊ शकतात. 28,000 बिलामधले बॅड डेब्ट्स किती झाले हे सांग विचारलं होतं. देन बॅड डेब्ट्सची अमाऊंट किती आली इथं, 18,200. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नितीन रिन्यूड हिज ॲक्सेप्टन्स फॉर 72,000 बाय पेईंग 22,000 इन कॅश अँड ॲक्सेप्टिंग अ न्यू बिल फॉर द बॅलन्स प्लस इंटरेस्ट 18% फॉर 4 मंथ, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ न्यू बिल. ठीक आहे, आता या ठिकाणी नितीन रिन्यू, नितीने बिल रिन्यू, त्याचा ॲक्सेप्टन्स रिन्यू केला. त्याचा ॲक्सेप्टन्स म्हणजे नितीन कोण आहे, ड्रॉवी आहे, त्याने त्याचं बिल काय केलं, रिन्यू केलं. 72,000 बिल आहे आणि त्याने दिले की ते आत्ता कॅश किती दिली, 22,000 पेड केली, आणि बाकीचं जे बॅलन्स आहे त्याच्यामध्ये 18% इंटरेस्ट प्लस केला आणि 4 महिन्याचं नवीन बिल ॲक्सेप्ट केलं. ओके, तर आता इथे काय सांगितलं, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ न्यू बिल. तर बिल ऑफ एक्सचेंजमध्ये या टाईपचे बरेचसे न्यूमरिकल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मग याच्यामध्ये तुम्हाला न्यू बिलची अमाऊंट कॅल्क्युलेट करणे किंवा पेमेंटची अमाऊंट कॅल्क्युलेट करणे, ठीक आहे, इंटरेस्टची अमाऊंट कॅल्क्युलेट करणे,
तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. तर आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलं, न्यू बिलची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. टोटल बिल किती सांगितलंय, 72,000. टोटल बिल 72,000 होतं, त्यातले 22,000 पेड कॅश केली, ठीक आहे. ड्रॉवीने कॅश पेड केली ॲट द टाईम ऑफ रिन्युअल, 22,000 पेड केले. उरले किती, 50,000, ठीक आहे. 72,000 22,000 पेड केले म्हणजे लायबिलिटी किती बाकी आहे, आता 50,000, ठीक आहे. म्हणजे बिलाची अमाऊंट किती बाकी आहे, 50,000 बाकी आहे. ड्रॉवीने काय केलं, 72,000 जुनं बिल होतं ते कॅन्सल केलं, त्याचं रिन्युअल केलं. मग 72,000 22,000 पेड केले, उरली लायबिलिटी 50,000. त्याच्यासाठी 18% नवीन बिल ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे. जुनं बिल कितीचं होतं, 72,000 बिल होतं. कॅश किती रिसिव्ह झाली, कॅश 22,000. ड्रॉवीने कॅश किती पेड केली, 22,000 पेड केली, 50,000 उरले. त्या 50,000 इंटरेस्ट आधी कॅल्क्युलेट करावं लागेल, ठीक आहे. इंटरेस्ट रेट किती सांगितलं, 18% इंटरेस्ट चार्ज करायचा, नवीन बिल 4 महिन्याचं, ठीक आहे. मग इथे काय करा, 50,000 × 18/100 × पिरियड किती आहे, नवीन पिरियड आहे 4 महिने. मग इथे घ्या 4/12, ओके. मग इंटरेस्ट किती आला, इंटरेस्ट आला 3,000, ओके. 18 18 × 5 = 90, 9,000 टोटल इंटरेस्ट येतो. 9,000 आपल्याला 4 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज करायचा, मग किती येतो तो 3,000, ओके. मग इंटरेस्ट किती आला, 3,000. मग नवीन बिल किती अमाऊंटचं ड्रॉ होईल, बॅलन्स अमाऊंट किती आहे, बॅलन्स अमाऊंट आहे 50,000, ठीक आहे. 72,000 / 22,000 पेड केले, उरले. बॅलन्स अमाऊंट किती आहे, 50,000 प्लस इंटरेस्ट चार्ज होणार 3,000, ठीक आहे. नवीन बिल कितीचं येणार, 53,000, ठीक आहे. न्यू बिल, मग इथे काय सांगितलं, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ न्यू बिल. 72,000 / 22,000 पेड केले, उरले 50,000, ठीक आहे. मग या 50,000 इंटरेस्ट चार्ज होणार, म्हणजे 50,000 प्लस इंटरेस्ट किती आला, 3,000. नवीन बिल येणार 53,000, ओके. देन न्यू बिल अमाऊंट किती आहे, 53,000. नेक्स्ट, निशाज ऍक्सेप्टन्स फॉर 16,850 सेंट टू द बँक फॉर कलेक्शन वॉज ऑनर्ड अँड बँक चार्जेस वेअर डेबिटेड, फाइंड आउट द अमाऊंट ऑफ ऍक्च्युली रिसिव्ह बाय ड्रॉवर. निशानी बिल ऍक्सेप्ट केलेलं आहे 16,850, ठीक आहे. ते बिल कुठे सेंड केलं, बँकेत कलेक्शनसाठी पाठवलं आणि ते ऑनर झालं. आणि इथे काय सांगितलं, बँक चार्जेस वेअर डेबिटेड 125. बँक चार्जेस किती घेतले बँकेने, 125, ठीक आहे. ज्यावेळेस बिल आपण कलेक्शनसाठी पाठवत असतो, ड्रॉवर ज्यावेळेस बिल कलेक्शनसाठी पाठवतो बँकेमध्ये, तर बँक काय करते, ज्यावेळेस ते बिल ऑनर होतं त्यावेळेस त्या बिलाची अमाऊंट जेवढी आहे, या बिलाची अमाऊंट किती आहे, 16,850, याच्यापैकी बँक काय करते, बँकेचे चार्जेस डिडक्ट करते. मग बँकेचे चार्जेस डिडक्ट करून जी अमाऊंट येईल ती अमाऊंट बँक काय करते, आपल्या खात्यात जमा करते. हे चार्जेस डिडक्ट केल्यानंतर जी अमाऊंट येईल ती अमाऊंट बँक आपल्या अकाउंटमध्ये जमा करत असते किंवा ड्रॉवरच्या अकाउंटमध्ये जमा करत असते, ओके. ज्यावेळेस बिल बँकेमध्ये कलेक्शनसाठी पाठवलं, ते बिल ऑनर झालं आणि बिल ऑनर झाल्यानंतर त्या बिलाची जेवढी रक्कम पूर्ण ड्रॉवी पूर्ण रक्कम भरते, पण बँक देताना ट्रान्सफर करताना किती करते, बँक स्वतःचे चार्जेस त्याच्यामधले बँक चार्जेस डिडक्ट करते आणि उरलेली अमाऊंट ड्रॉवरच्या अकाउंटला जमा करते, ठीक आहे. मग आता इथे काय सांगितलं, फाइंड आउट द अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ह बाय ड्रॉवर, ठीक आहे. ड्रॉवरला ॲक्च्युअली किती अमाऊंट भेटली ते सांगितलं आहे. मग ड्रॉवरला किती भेटले आता, 16,725, कारण बँक चार्जेस 125 डिडक्ट केले गेले तिथे, ठीक आहे. अमाऊंट ऑफ बिल किती आहे, ते 16,850, त्याच्यामधून लेस बँक चार्जेस लेस केले जातील 125, 16,725 अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ह बाय ड्रॉवर येईल, ठीक आहे. टोटल अमाऊंट पेड बाय ड्रॉवी बट बँक डिडक्ट बँक चार्जेस फ्रॉम द अमाऊंट रिसिव्ह, ठीक आहे. म्हणजेच ड्रॉवी पेड करताना बिलाचे पूर्ण पैसे देत असते, फक्त रिटायरमेंटमध्ये ड्रॉवी कमी पैसे देते, रिबेट डिडक्ट करून देते, ठीक आहे. पण बाकी केसमध्ये सगळ्यामध्ये ड्रॉवीला पूर्ण अमाऊंट पेड करावी लागते बिलाची, ठीक आहे. आणि बँक काय करते, त्या अमाऊंटमधून बँक चार्जेस डिडक्ट करते आणि उरलेली रक्कम ड्रॉवरला देते. अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ह बाय ड्रॉवर किती आली, 16,725. आता इथे आपल्याला काय विचारलंय, अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ह बाय ड्रॉवर, फाइंड आउट अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ह बाय ड्रॉवर, अमाऊंट किती आहे, 16,725. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ बिल ऑफ 16,000 वॉज ड्रॉन बाय केशव ऑन गोपाल ऑन 12th June 2019 फॉर 2 months. वॉट विल बी द ड्यू डेट इफ ऑल ऑफ सडन द लीगल ड्यू डेट इज डिक्लेअर्ड ॲज एमर्जन्सी हॉलिडे.
एक बिल ड्रॉन केलं केशवने गोपालवर. मग केशव कोण आहे? ड्रॉवर आहे. आणि गोपाल कोण आहे? ऍक्सेप्टर आहे. ठीक आहे, ऍक्सेप्टर म्हणजे ड्रॉवी. ओके, 12 जूनला बिल काढलेलं आहे 2 महिन्यासाठी. आपल्याला काय काढायला सांगितले? ड्यू डेट काढायला सांगितले. आता 12 जूनपासून 2 महिन्याचं बिल काढा बरं. 12 जून ते 12 जुलै 1 महिना आणि 12 ऑगस्ट 2 महिने झाले. ठीक आहे, प्लस 3 डेज करा, 12 मध्ये प्लस 3 करा, 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला ड्यू डेट येते. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलंय. आता लीगल ड्यू डेट किती आहे? नॉर्मल ड्यू डेट किती आली? 12 ऑगस्ट. ठीक आहे, प्लस 3 डेज आपण ग्रेस डेज ऍड केले, मग लीगल ड्यू डेट किती आली आपली? 15 ऑगस्ट आली. ठीक आहे, 15 ऑगस्ट आली. हा कोणता हॉलिडे? हा नॅशनल हॉलिडे. ठीक आहे, 15 ऑगस्टला नॅशनल हॉलिडे, मग त्याच्यामुळे आपल्याला 14 ऑगस्ट घ्यावी लागेल डेट. 14 ऑगस्ट डेट घ्यावी लागेल. पण आता इथे काय सांगितलं? आपण 14 ऑगस्ट डेट घेतली असती, कारण आपल्याला नियम काय सांगतोय, बिल ऑफ एक्सचेंजमध्ये एक रूल आपल्याला दिलेला आहे की जर समजा ड्यू डेटला पब्लिक हॉलिडे डेट असेल तर त्याच्या प्रेसिडिंग डेला ड्यू डेट घ्या. प्रेसिडिंग डे कोणता आहे? 14 ऑगस्ट. मग 14 ऑगस्ट प्रेसिडिंग डे आहे. पण इथे काय सांगितलंय? लीगल ड्यू डेट इज डिक्लेअर्ड ॲज एमर्जन्सी हॉलिडे. आणि ज्यावेळेस लीगल ड्यू डेटला जर एमर्जन्सी हॉलिडे येत असेल तर त्याचा नेक्स्ट डे आपल्याला ड्यू डेट म्हणून घ्यावे लागेल. ठीक आहे, नेक्स्ट डे घ्यावा लागेल म्हणजेच 14 ऑगस्टच्या पुढचा दिवस काय? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट पब्लिक हॉलिडे, त्याच्यामुळे तर आपण ते आधी घेतली त्याची तारीख. ठीक आहे, मग आपल्याला इथे काय करावं लागेल? अजून 1 दिवस पुढे जावं लागेल. ठीक आहे, म्हणजे इथं ड्यू डेट काय येणार? 16 ऑगस्ट येणार. 15 ऑगस्ट ड्यू डेट येते म्हणून आपण 14 ऑगस्ट प्रेसिडिंग डेला ड्यू डेट काढली. पण इथं काय सांगितलं? जी आपण लीगल ड्यू डेट कॅल्क्युलेट करणार आहे तिथं एमर्जन्सी हॉलिडे डिक्लेअर झाला. ठीक आहे, कलेक्टर डिक्लेअर सुट्टी आली तिथे, मग आपण त्याच्या मागचा दिवस घेऊ शकत नाही कारण हा एमर्जन्सी हॉलिडे. ठीक आहे, एमर्जन्सी हॉलिडे असेल तर आपल्याला नेक्स्ट डेला जावं लागेल. नेक्स्ट डे येतोय पब्लिक हॉलिडे, मग त्याच्या नेक्स्ट डेला तिथे ड्यू डेट येईल. ठीक आहे, लीगल ड्यू डेट इथे किती येईल? 16 ऑगस्ट. इयर काय? 2019. देन लीगल ड्यू डेट किती येईल? 16 ऑगस्ट 2019. तर हे या टाईपचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ड्यू डेटच्या कॅल्क्युलेशनचे. ठीक आहे, ड्यू डेटचं कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवा, महिने जर सांगितले तर 12 ते 12, तारीख ते तारीख घ्यायचा. महिना म्हणजे 12 तारीख, तुम्हाला 2 महिने सांगितले ना, मग 12 ते 12 घ्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे, 12 जून ते 12 जुलै, 12 जुलै ते 12 ऑगस्ट. ठीक आहे, 2 महिने झाले, 2 महिने झाले प्लस 3 डेज ग्रेस डेज करायचे. ठीक आहे, ग्रेस डेज प्लस केले आपण, मग जी तारीख येईल त्या तारखेला बघायचा कोणता हॉलिडे आहे का. ठीक आहे, जर पब्लिक हॉलिडे असेल म्हणजेच त्याचे ते आधीच डिक्लेअर सुट्ट्या असतात. ठीक आहे, मग त्याला प्रेसिडिंग डेला आपण ड्यू डेट लीगल ड्यू डेट धरणार. ठीक आहे, आणि जर समजा एमर्जन्सी हॉलिडे असेल तर नेक्स्ट डेला ड्यू डेट धरली जाते. ओके, तर ही झाली या बिलाची ड्यू डेट. ओके, तर हे झाले 12th कॉमर्समधील बिल ऑफ एक्सचेंज या टॉपिकचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. कालच्या भागामध्ये आपण काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स डिस्कस केले होते आणि रिमेनिंग क्वेश्चन्स आज आपण डिस्कस केले. आजच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.